नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर सुदाम चौधरी, मुक्काम पोस्ट बोळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आज सोयाबीन PS 212 या वाणावरती बीज प्रक्रिया करत आहे. मी बाहेर शासन कृषी विभाग, सहाय्यक कृषी अधिकारी आणि RCF यांच्या संयुक्त विद्यमानाने एक स्पर्धेत आपण सहभागी झालेलो आहोत. त्या विषयानुसार की आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया करत आहोत. बायोलॉज आहे, RCF चं बायोला हे एक जैविक संमिश्र घट आहे. पिकाला नत्रच, कुरद आणि पालस हे नैसर्गिकरित्या मिळवून देतं, तर त्याची आपण बीज प्रक्रिया करणार आहोत. हे एका किलोला 25 बीज असं वापरायचं आहे, तर ते आता मी वापरत आहे, ते प्रत्यक्ष तुम्हाला करून दाखवत आहे. तर हे आपण आता जैविक मिश्र टाकलेलं आहे, तर हे आता व्यवस्थित मिश्रण करून घेऊया. याचं सोयाबीनचं वर्षावरून त्याला कुठलाही स्पर्श किंवा हात न लावता त्याचं मिश्रण करायचं आहे. करू करू मिक्सर करू. तर ह्याला आता आपण किलोला 25 मिली या प्रमाणे हे जे विकत वापरलेलं आहे ते आता पेरणीपूर्वी 1-2 तास अगोदर हे वापरून त्यानंतर 2 तासानं पेरणी करून घेईन. धन्यवाद.